सहारा मैरिज हॉल मुमरा का शानदार ओपन वेडिंग हॉल विथ नेचुरल एनवायरनमेंट है। चाहे आपकी शादी छोटी हो या बड़ी, हम आपके सपनों को हकीकत में बदल देंगे। इन हाउस डेकोर वीआईपी लाउंज के साथ एम्पल ऑफ पार्किंग, डेस्टिनेशन वेडिंग कॉटेज, गेस्ट रूम, स्विमिंग पूल जल्द ही अवेलेबल होने वाला है। वेरियस डिस्काउंट ऑफर, जरूरत के हिसाब से दोनों हॉल इंटरकनेक्ट कर सकते हैं। इजी कनेक्टिविटी के साथ बेस्ट कैटरिंग सर्विस, फुल फ्लेज मैरिज हॉल विथ एट्रैक्टिव पैकेज के साथ जो आपके बजट में, सहारा मैरिज हॉल। रामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा 22 जनवरी को होने वाली है और इसी के मद्देनज़र आज मुमरा शहर में राम मंदिर के दर्शन के लिए रथ यात्रा निकाली गई थी। ये रथ यात्रा मुमरा के शंकर मंदिर से शुरू हुई, जिसके बाद ये संजय नगर, सम्राट नगर और मुमरा रेलवे स्टेशन होते हुए दत्तूबाड़ी और राणा नगर, इस तरह से ये आगे बढ़ गई। आपको बता दें कि इस रथ यात्रा का आयोजन शिंदे गुट के नेता राजन की ने शिवसेना मध्यवर्ती शाखा की तरफ से किया गया था। इस रथ यात्रा का मकसद बताया जा रहा है कि राम मंदिर के दर्शन कराना था और तमाम भक्त राम मंदिर के दर्शन के लिए इस रथ यात्रा में उमड़े, भी बड़े पैमाने पर इस रथ यात्रा में भीड़ देखने को मिली। आज 22 तारखे प्रभु रामचंद्र जिंचा मंदिराचं, म्हणजे जे अयोध्येमध्ये मंदिर बनणार आहे त्या मंदिराचं 22 तारखेला उद्घाटन होणार आहे। आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाच्या उपरांत काही आमच्या या भागातील लोकांना अयोध्येपर्यंत जाता नाही येणार, तर त्यांच्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब व या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने या मंदिराची प्रतिकृतीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई विभागाची सुरुवात होत आहे। आणि या प्रकृतीचं दर्शन घेण्यासाठी मी प्रत्येक भाविकाला प्रार्थना करेन की प्रभू रामचंद्र आपले सगळ्यांचे दैवत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण या मंदिराचे प्रतिकृतीचं दर्शन घ्यावं। हा रथ कुठे कुठे आतापर्यंत जाणार आहे? शंकर आता संपूर्ण भारतभरमध्ये प्रत्येक खासदाराने आपल्याला मंदिराची प्रतिकृती दर्शनासाठी नागरिकांना राम भक्तांना ठेवलेली आहे। आणि या लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आपले, त्यांनी या मंदिराची प्रतिकृती त्यांच्या या कल्याण लोकसभेमध्ये भरणार आहे। कुठेतरी राम भक्तांना एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे? आता राम भक्त तर एकत्रच आहेत, त्यांना एकत्र करण्याची काही आवश्यकता नाही आहे। कारण का जेव्हा पण प्रभू रामचंद्रांनी सांगितले तेव्हा एकत्र सर्व भक्त एकत्र झालेले आहेत, त्यांचं काय हे नाही आहे।